शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला असं सांगतात, घामातून मोती फुलले, श्रमदैव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. मुलांनो, कष्टाविन फळा मिळते आपल्याला कवीने सांगितलं आहे. कष्ट केल्याशिवाय तर आपल्याला पर्याय नाही, आणि असे कष्ट केले, घाम गाळून कष्ट केले तर त्यातनं मोती फुलतात. उभ्या जगाचा पोशिंदा कोण असतो तर तो शेतकरी. शेतकरी हा शेतामध्ये प्रचंड काम करतो, घाम गाळून कष्ट करतो, आणि त्यामुळे काय होतं, शेतामध्ये मोती फुलतात. मोती फुलतात म्हणजे धान्य येतं, चांगलं पीक येतं, शेती बहरते, पानं फुलं, झाडं फुलतात. आणि मग काय होतं, श्रमदैव घरी अवतरले. श्रमदैव म्हणजे कष्टाचा ईश्वर. ईश्वर सुद्धा पाहत असतो कष्ट करणाऱ्यांकडे, त्यांचं लक्ष असतं, आणि मग ते घरामध्ये येत. श्रमदैव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले. घर प्रसन्नतेने नटले म्हणजे तुम्ही एवढं काम करताय, शेतकरी एवढं कष्ट करतोय, घरा शेतामध्ये पीक येते, धान्य येते, उत्पादन येते, आणि मग घर प्रसन्नतेने नटल्यावर घरामध्ये ही सगळी सुखसोय येणारच ना हो. संपत्ती, धन हे सगळंच येणार, आणि मग सुख येणार, आणि मग माणूस आनंदी होतो, आणि हा योग जीवनी साजिरा, आणि मग जीवनामध्ये आनंदी आनंदच होतो, हा साजिरा होतो. आपल्या घरामध्ये ईश्वर येतो, ईश्वर रूपामध्ये आपल्यामध्ये धन, पैसा, संपत्ती सगळं आपल्याला मिळतं, आणि आपण सुखी होतो, आणि आपण दिवस साजरे करतो, स्वातंत्र्यामध्ये आपण जाणतो आणि आनंद घेतो. मित्रांनो, ह्या चार कडव्यांमध्ये, ह्या गाण्यामधून कवी आपल्याला इतका चांगला संदेश देत आहे. हे फक्त मुलांनो पाखरासाठी हे नाही आहे, भरारी फक्त ही पाखरासाठी घ्यायची नाही आहे, हे फक्त पाखराला सांगत नाही आहे. तर पाखरू हे त्यांनी प्रतीक वापरलं आहे, हे मानवाचं प्रतीक त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पंख म्हणजे मानवाला जे दोन हात दिले त्याचा वापर करा, मनगटामध्ये बळ आणा, कुणावर अवलंबून राहू नका, तुमच्या सामर्थ्य आहे, स्वकष्टाने तुम्ही उभे राहा, हे सगळं भौतिक सुख आहे हे सगळं सोडून द्या, सुखाच्या मागे लागू नका. कारण तुम्ही ह्या सुखामध्ये किती काळ लोटणार, किती काळ तुम्ही आश्रय घेणार, अवलंबून किती वेळ राहणार, म्हणून तुम्हाला हे कष्ट केलेच पाहिजे. कष्टाशिवाय पर्याय नाही हे कवी आपल्याला सांगतो. अतिशय सुंदर कवीने आपल्याला संदेश दिलेला आहे. जगदीश केवूरकरांचे आपण वैशिष्ट्य पाहिलीच आहे, पुन्हा पुन्हा तेच आपल्याला कवी संदेश देत आहेत. प्रत्येक कवितेतून त्यांचा काहीतरी वेगवेगळा आपल्याला संदेश असतो, भावस्पर्शी संदेश असतो, आव्हात्मक संदेश असतो, समाज प्रबोधन संदेश असतो. आणि आपल्याला ह्या कवितेतून, ह्या प्रसिद्ध गाण्यातून पुष्कळ संदेश मिळाला आहे, की जेणेकरून मुलांना तुम्हाला ह्या स्वकष्टावर, स्वबळावर, स्वसामर्थ्यावर आणि स्वकर्तृत्वावर स्वतःच्या मनगटात जोर देऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या पंखांचा वापर करा, हा सोन्याचा पिंजरा सोडून द्या, तरच तुम्हाला यश मिळेल. पैसा, धन, संपत्ती ही सुख आहेतच, पण स्वकर्तृत्वावर केलेलं यश, स्वकर्तृत्वावर मिळालेलं यश हे आपल्याला मनाला आनंद देतो, आणि म्हणून आपण सदाचरणी राहतो, आपण लीन होतो, आणि परमेश्वर प्राप्तीसाठी सुद्धा आपण लढतो. आणि म्हणून तुम्ही कष्ट करा, घाम गाळा, शेतकऱ्याचे उदाहरण बघा, अशाने तुमच्या मनामध्ये आनंदच आनंद निर्माण होईल, निखळ आनंद तुम्ही नक्की मिळणार. धन्यवाद.